अमळनेर गावात पाणी प्रश्नावरनं महिला संतप्त झाल्यात. पाणी मिळत नसल्यानं महिलांनी ग्रामपंचायतीबाहेर अंडे फोडून रोष व्यक्त केलाय. पाण्याचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा महिला आणि गावकऱ्यांनी दिला. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहराला पाणी टंचाईची झळ बसली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळ नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे नगरपंचायतीनं एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य मुंबईत आज 36 ठिकाणी पाणी पुरवठा बंद आहे. 8 वाजल्यापासून 26 तासांसाठी पाणी येणार नाहीये. दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद राहतोय. माहीम, दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ या परिसरात पाणी पुरवठा बंद असेल. बदलापूर जवळील बारवी धरणात 33% पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे MIDC कडून 15 दिवसात लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. एकदा पाणी कपात केली जाणार आहे. अंबरनाथ, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या औद्योगिक क्षेत्र आणि घरगुती वापरासाठी असणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिकच्या पाथर्डीत स्थानिकांनी जनाक्रोश मोर्चा काढलाय. पाथर्डी शिवारातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, ड्रेनेज अशा विविध समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तातडीनं या समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी निवेदनाद्वारे केली. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या खंडोबा निमगाव घाटात एक लहान मुलगा थेट घोड्याच्या पायाखाली आला. त्यामुळे घोड्यासह घोड्यावर बसलेला मुलगा पडलाय. घोड्याच्या पायाखाली आलेला मुलगा जखमी झालाय. बैलगाडा घाटातनं बेफाम धावणाऱ्या बैलजोडीचा थरार पाहण्यासाठी मुलगा रस्त्यातच उभा होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे